गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट। जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी स्कॉलरशिप ऑनलाइन क्लास मध्ये सर्वप्रथम सर्व पालक व विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणनगर शाळेचे आदर्श शिक्षक आणि स्कॉलरशिप मध्ये पारंगत असलेले आदरणीय गोकुळ झावरे सर आपल्याला भाषा या विषयाचं व्याकरण या घटकावरती मार्गदर्शन करणार आहे। तर मी सरांना विनंती करतो की कृपया झावरे सर आपण मार्गदर्शन चालू करावं। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण हा जो घटक आहे की ज्याचा 12% हा 20% त्यातील उपघटक वाक्यांचे भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वाक्य म्हणजे काय? तर शब्दांचे अर्थ पूर्ण मांडणी म्हणजे वाक्य। तुम्ही वाक्य ज्या पद्धतीने उच्चारता त्यावरून त्याचा अर्थ घेण्याचा संदर्भ बदलतो आणि म्हणून अर्थपूर्ण मांडणी वाक्यामध्ये फार महत्वाची असते। कर्ता, कर्म आणि क्रियापद मराठी भाषेमध्ये, आणि कर्ता, कर्म आणि क्रियापद जरी वाक्यामध्ये असलं तरी वाक्याचे दोन भाग पडतात आणि त्या वाक्याचे दोन भाग जे आहेत त्यात पहिला जो भाग आहे त्याला म्हणतात उद्देश। दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात विधेय। हा भाग फार सोपा आहे, फक्त समजून घेतला तर सोपा आहे। यासाठी विशेष असे काही तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही। जर तुम्ही आता ते लक्षपूर्वक ऐकले, यापूर्वी तुम्ही ते ऐकले, तुम्हाला ते माहिती आलं तर। परंतु उद्देश कशाला म्हणतात आणि विधेय कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे वाक्यामध्ये। उद्देश कशाला म्हणतात? तर ज्याच्याविषयी ते वाक्य सांगितलेले किंवा त्या वाक्यामध्ये जी माहिती सांगितली ती ज्याच्याविषयी सांगितली तो म्हणजे उद्देश। आणि विधेय म्हणजे काय? की उद्देशाविषयी जी माहिती सांगितली वाक्यामध्ये त्याला विधेय असं म्हणतात। आणि म्हणून आता या ठिकाणी काय, आता मग एकदम सोपं आहे। समजा मी एक उदाहरण या ठिकाणी घेतलं, एक वाक्य मधुर आणि रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली। आणि म्हणून आता याचे त्यांनी उद्देश आणि विधेय आपल्याला ओळखायचं। आणि म्हणून उद्देश ओळखण्याची एक एकदम सोपी पद्धत आहे, त्या वाक्याला तुम्ही कोण हा प्रश्न विचारा किंवा क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारा की तुम्हाला उद्देश सापडतो। आणि म्हणून आता या ठिकाणी आपण कोणी रसाळ्यांमध्ये जांभळे मनसोक्त कुणी खाल्ली, तर जे उत्तर आलं ते म्हणजे उद्देश। आणि म्हणून या वाक्यातील उद्देश आहे मधुर आणि विधेय ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे की जो उद्देश आहे त्याला काय विचारायचा प्रश्न। मधुर आणि काय? मग मधुर आणि काय तर रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली, हे सगळं विधेय असत। म्हणून यात ओळखणं वेगळं असं काही नसतं, फक्त दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखता आलं पाहिजे। अनेक वेळा अनेक नामं दिली जातात आणि मग असं आपल्याला वाटतं की सगळी जी दिलेली नाम आहे तीच म्हणजे उद्देश आहे, तर ते तसं नसतं। तर त्या वाक्यातल्या कोण हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लगेच उद्देश मिळतं। फार सोपे आहे, याच्यामध्ये असं विशेष काही नाही, फक्त तुम्हाला त्या वाक्याला प्रश्न विचारता आणि प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर आलं तो पर्याय व्यवस्थित शोधता आला पाहिजे। आता दुसरा एक प्रश्न आहे, समजा प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने लढत होता
आता याच्यामध्ये आपल्याला उद्देश ओळखायचे, पर्याय एक आहे प्रत्येक पर्याय दोन आहे भारतीय जवान पर्याय तीन आहे लढत होता पर्यायचा आहे प्रत्येक भारतीय जवान आता होणार काय वाक्याला जर कोण हा प्रश्न विचारला तर कोण प्राणपणाने लढत होता किंवा कोण लढत होता तर तुम्ही लिहिलं कधीच घाई घाई तुम्ही जाणार भारतीय जवान परंतु या ठिकाणी भारतीय जवान हा पर्याय तर पाहिले पहिला पर्याय दिलाय प्रत्येक प्रत्येक तर नाहीये दुसरा पर्याय भारतीय जवान तिसरा पर्याय लढत होता चौथा पर्याय प्रत्येक भारतीय जवान आता यासाठी तुम्हाला चारही पर्याय बारकाईने वाचावे लागतील तुम्ही जर काही काही आला तर पर्याय दोन पर्यंत आलात भारतीय जवान पर्याय पाहिला लगेच दोन नंबरचा गोल काळा केला तुम्हाला असा आनंद होणार होता माझं उत्तर बरोबर आले परंतु तुम्ही चौथ्या पर्यायापर्यंत गेलाच नाही आणि म्हणून नेहमी प्रश्न सोडवताना चारही पर्याय वाचले पाहिजे जरी पर्याय क्रमांक एक बरोबर असेल तरी सुद्धा चारही पर्याय पाहिल्याशिवाय उत्तर कधीच ठरवायचं नाही आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा तुम्ही चारही पर्याय वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी एक पर्याय क्रमांक चार ही त्याचं उत्तर आहे कारण भारतीय जवान नाही प्रत्येक भारतीय जवान हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून यासाठी दिलेला जो प्रश्न आहे दिलेलं वाक्य पूर्ण वाचलं पाहिजे अनेक मुलं पूर्ण वाक्य सुद्धा पूर्ण प्रश्न वाचत नाही आणि त्यामुळे उत्तर शोधताना सोप्या प्रश्न सुद्धा त्यांच्या हक्काचे मार्ग जातात त्याचं कारण असतं की प्रश्न पूर्ण न वाचणं पर्याय पूर्ण न वाचणं त्याच्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात धरायची की दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे त्यामध्ये काय विचारलंय आपल्याला विधेय उद्देश विचारलंय का विधेय विचार आणि जर उद्देश विचारला असेल तर चारही पर्याय बारकाईने जर वाचले तर आपल्याला उद्देशापर्यंत जायला वेळ लागत नाही आणि म्हणून या ठिकाणी उत्तर होतं पर्याय चार दोनही पर्याय त्याचं उत्तर नाही त्यानंतर जलधारा अंगावर पडताच मयुराने इशारा फुलवला जलधारा अंगावर पडतात मयुराने तुसारा फुलवला असे हे वाक्य आहे आता यामध्ये जलधारा बऱ्याचशा गोष्टी पर्यायावर अवलंबून असतात त्यासाठी पर्याय हे भारताने वाचले पाहिजेत पर्याय दोन मयुराने पर्याय तीन फुलवला आणि पर्याय चार हे पडताच मयूर आले आता या ठिकाणी जर पाहिलं जलधारा अंगावर पडताच मयूर आणि पुसारा फुलवला हे तुम्हाला वाक्याच काही विशेष सांगण्याची काही गरज नाही
आणि म्हणून आता बऱ्याचशा जणांना असं वाटेल की पर्याय एक वाचल्याबरोबर जीवनधार हाच त्याचा पर्याय असेल असे वाटतं, परंतु तसं न करता दिलेल्या वाक्याला आपण मागच मी सांगितलं की दिलेल्या वाक्याला तुम्ही कोण हा प्रश्न विचारा, कोण हा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुलीपच पिसारा फुलवला, कोणी पिसारा फुलवला बरोबर तुमच्या लगेच उत्तर येईल की मयुराने पिसारा फुलवला. आणि म्हणून उत्तराच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला कोण अंगावर पडतात तर जलधारा, परंतु या ठिकाणी जलधारा अंगावर पडताच मयुराने पिसारा फुलवला. आपण जेव्हा कोण हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर वाघाच्या डरकळीने सारे जंगल दणाणून केले. वाघाच्या डरकळीने सारे जंगल दणाणून गेले. अरे येते अरे दोन सारे जंगल अरे तीन सारे जंगल दहा होऊन बरे चार दणाणून गेली. माझ्या या ठिकाणी वाघाच्या डरकळीने सारे जंगल दणाणून गेले आपल्याला उद्देश ओळखायचे, तर जंगल दणाणून गेले तर कोणामुळे दणाणून गेले? नुसतं वाघाच्या नाही तर वाघाच्या डरकळीने जंगल दणाणून गेले. वाघामुळे काय दणाणलं जंगल? वाघाच्या डरकळीने जंगल दणाणले. म्हणून या ठिकाणी जो पर्याय आहे तो पर्याय येईल वाघाच्या डरकळीने. दुसरा पर्याय नुसता एक जरी असता वाघाच्या तर तो पर्याय बरोबर आला नसता. तर जंगल दणाणले पण ते कोणामुळे दणाणले? तो वाघाच्या डरकळीने दणाणले, वाघामुळे नाही दणाणले. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक एक. त्यानंतर लोकमान्य टिळक थोर देशभक्त होते. थोर देशभक्त
बरे दोन लोकमान्य अरे तीन लोकमान्य टिळक बरे चार थोर देशभक्त होते आता या ठिकाणी वाचण्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की कोण देशभक्त होती तर लोकमान्य टिळक. आता या ठिकाणी फसवण्यासाठी पर्याय दोन मध्ये लोकमान्य दिले आणि पर्याय तीन मध्ये लोकमान्य टिळक दिले. आता मुलं काही काही पर्याय दोन वरच येणार आहेत, तर काही मुलं पर्याय दोनच रंगवणार आहेत लोकमान्य म्हणून. लोकमान्य आणखी कोणाला लोकमान्य ही पदवी असू शकते आणि म्हणून या ठिकाणी काय लोकमान्य नुसतं दिलेलं नाही तर लोकमान्य टिळक या ठिकाणी दिलेलं आहे. थोर देशभक्त होते आणि म्हणून तुम्हाला पर्याय दोन हे उत्तर नाही, त्याचं पर्याय तीन हे उत्तर आहे. त्यासाठी मी मागाही सांगितलं की सर्व पर्याय वाचल्याशिवाय उत्तर ठरवायचं नाही. जरी पर्याय एक हा बरोबर असला तरी शेवटपर्यंत का जायचं, तर पर्याय एक काय काय मुलं काय करतात की पर्याय एक बरोबर वाटल्याबरोबर लगेच गोल रन होतात आणि मग कुठं जातात नंतर जातात त्यांच्या लक्ष देतात. पर्याय दोन वाचतात तोही बरोबर वाटतो, मग त्यांना वाटतं अरे पर्याय एक बरोबर दोन बरोबर कसं काय होईल, मग त्यावेळी तिसरा पर्याय वाचला पाहिजे तोही तुम्हाला बरोबर वाटतो. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, एक गोष्ट ध्यानात आली पाहिजे की पर्याय चौथा जो आहे त्याच्यात अर्थ दिलेला असतं की सर्व पर्याय बरोबर किंवा पर्याय एक दोन तीन बरोबर असा तो चौथा पर्याय असतो आणि तो अगदी अचूक उत्तर असतं आणि मग त्यावेळेस आपल्याला मनस्ताप होतो. आपल्याला ते उत्तर येत असो सुद्धा आपल्याला चुकलं परंतु हे तुम्हाला सांगता येत नाही. सरांना सांगावं तर तिकडून बोललं बसतं, घरच्यांना सांगावं तर तिकडून रागवलं जातं आणि उत्तर तर एकदम सोपं असतं आणि म्हणून आपल्या आर्थिक काही संकटात नाही असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय तिथे येतो आपल्याला. म्हणून तुमचे मार्क तुम्ही सर्व हुशार मुलं आहात, तुमचे गुण जे जातात मार्क जे जातात ते तुमच्या आर्थिक घाई किंवा मार्क काही न वाचल्यामुळे जातात. प्रश्न म्हणून पहिली गोष्ट मराठी विषयामध्ये सगळ्यात महत्वाची की प्रश्न बारकाईने वाचले. सगळेच विषय आहेत पण मराठीत त्यातले त्यात आणखी फार महत्वाचं आहे की बारकाईने प्रश्न वाचले, प्रश्न समजून घे. प्रश्न समजणं फार महत्वाचं असतं की आपल्याला काय विचारलंय तिथं काय करायचंय ते. जर प्रश्न समजलाच नाही तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही किंवा उत्तर शोधताना आपल्याला अडचणी येतात. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला प्रश्नात काय विचारले. आता लोकमान्य टिळक थोर देशभक्त होते आपल्याला हे माहिती पण असं खाली दिलेलं असतं तर दिलेल्या वाक्यातील विधी ओळखा. आपल्या डोक्यात उद्देशच बसलेला असत काय कविते उद्देश ओळखा आणि उद्देश ओळखा आणि पर्याय एक दिलेला असतो लोकमान्य टिळक. आपण काही काही लगेच पर्याय एक रंग होतो. प्रश्नात काय विचारलंय, विधेय विचारलंय का उद्देश विचारलंय, त्यासाठी जे विचारलंय ना त्याच्या खाली फोन करता आली पाहिजे. जर उद्देश ओळख असं म्हटलंय तर उद्देशाच्या खाली फोन करायची आपल्याला काय विचारलंय. आणि जर वाक्या दिवशी विचारलं असेल विधेय ओळखा तर तिथे फोन करायची विधेय विचारताय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकत नाही. आणि अनेक वेळा असं केलं जातं की प्रश्न जेवढा सोपा असतो त्याचं उत्तर ठरवणं तेवढं म्हणजे आपले गुण हक्काचे तिथं जास्त जातात. याचं कारण असं असतं की त्यांनी पहिला पर्याय हा नेहमी फसवा दिलेला असतो आणि आपण त्या सापड्यामध्ये बरोबर जसे शिकार सापड्यात सापडते त्याच्या आपण बरोबर त्या सापड्यात अडकतो. परंतु ज्यावेळेस आपल्या ते लक्ष देतं त्यावेळेस बिल्डिंग होऊन गेलेली असते आणि अनेक वेळा असं होतं की तो प्रश्न तुम्ही शाळेत आल्यानंतर तुम्ही तिथं फोन करून येता आणि शाळेत आल्या शिक्षकाने तपासल्यानंतर लक्षात येतं की तुमचं चुकलंय. प्रश्न तर सोपा होता पण तुमचं चुकलंय की तुम्ही भारताने न वाचल्यामुळे त्या गोष्टी या पेपरमध्ये निरीक्षण फार महत्वाचं आहे. सगळेच प्रश्न अवघड आहे असं नाही परंतु तुम्ही कसं वाचता तुम्ही त्याच्यावर कसा विचार करता हे त्याच्यातून त्यांना शोधायचं असतं. म्हणून प्रश्न बारकाईने वाचले, पर्याय बारकाईने वाचले, चारही पर्याय वाचले. चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर कधीच ठरवायचं नाही म्हणजे तुमचं चुकणार नाही. आता
यानंतर पुढचा प्रश्न आहे, आम्ही स्वच्छतेचे पालन करतो आणि याच्यात आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. अरे की स्वच्छतेचे अरे डोळे आम्ही आम्ही स्वच्छते चार स्वच्छतेची स्वच्छतेचे पालन करतो. आता प्रश्न वाचल्यावर तुम्हाला लगेच येणार आहे, त्याच्यात काय असं विशेष काय नाही, या घटका उपघटकामध्ये असं वेगळं काय नाही, परंतु संभ्रम प्रश्न निर्माण करणारे सुद्धा काही वेळेस प्रश्न अनेक नाम दिल्यानंतर आपल्या त्यात गोंधळ होतो, आणि म्हणून पर्यायित आता तुम्हाला फसवण्यासाठी पहिलाच पर्याय दिला स्वच्छतेचे. तुम्ही कसलाही विचार न करता जेव्हा प्रश्न वाचल्यावर उद्देश ओळखा म्हणते तेव्हा तुम्ही लगेच इथे जाणार स्वच्छतेचे, कारण हा नाम हीच मात्र आम्ही, त्यामुळे तुम्ही गोंधळणार आहे. तुम्ही या स्वच्छतेवर काही अनेक मुलं स्वच्छता हा पर्याय रंगवणार, परंतु मी मगाही सांगितलं की उद्देश ओळखताना नेहमी कोण हा प्रश्न विचारा वाक्याला, कोण हा प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर येईल, आणि मग कोण पालन करतो. काही सर स्वच्छता शब्द बाजूला राहते आणि आम्ही बाजूला राहूया, कोण पालन करतो, तर आम्ही पालन करतो, स्वच्छता नाही पालन करीत, तर आम्ही त्याच पालन करतो, आणि म्हणून उत्तर या ठिकाणी आम्ही, आणि म्हणून पर्याय दोन. मग काही मुलांचा गोंधळ होणार आहे, आम्ही तर काही मुलं आम्ही इकडे जाणार नाही, आम्ही स्वच्छतेचे म्हणून दोन्ही शब्द इथं दिसतात, म्हणून काही मुलं पर्याय तीन रंगवणार आहे. प्रॉब्लेम लोक आम्ही त्याच्यात स्वच्छता त्याच्यात जे घ्याय ते घ्या, पर्याय तीन रंगवणार, आणि मग असं चालत नाही. तुम्हाला काय वाटतंय याला काहीच अर्थ नाही, प्रश्नामध्ये जो अचूक उत्तर आहे त्याला फार किंमत आहे, आणि म्हणून आपण सगळ्या पद्धतीने सारासार विचार करून दिलेल्या नियमानुसार त्याचा अर्थ जर काढला तर आपलं उत्तर चुकणार नाही, आणि म्हणून पर्याय आहे आम्ही उद्देश. त्यानंतर गंगा नदी हिमालयात उगम पावते. अरे एक आपल्याला उद्देश ओळखायचा, हिमालय दोन उगम अरे तीन उगम पावती अरे चार गंगा नदी आता गंगा नदी हिमालयात उगम पावते. पहिले पहिला दिलाय हिमालय, घाई घाई मुलं जाणार आणि हिमालय जरा घेऊन आले,
अरे म्हणून पहिला म्हणजे प्रश्न विचारायचा आपल्याला कोण उगम पावते, असं विचारल्यावर लगेच उत्तर येत आहे गंगा नदी, हिमालय नाही येत. आणि म्हणून गंगा नदी पर्याय जे चौथा आपल्या चौथ्या पर्यायापर्यंत गेलं पाहिजे त्यासाठी, काही हिमालयाजवळच जाऊन थांबणार आहे असं न करता शेवटच्या पर्याय कुठपर्यंत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही उत्तराच्या जवळ जाता, तुमचं उत्तर हे निश्चित होतं की यापैकी कोणता पर्याय आपलं उत्तर आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्देश आहे गंगा नदी पर्याय क्रमांक 4. आता त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे. आता ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आता पर्याय एक उद्देश ओळखायचे ज्ञानेश्वरी. पर्याय दोन, ग्रंथ. पर्याय तीन, संत ज्ञानेश्वरांनी. आणि पर्याय 4, ज्ञानेश्वर या ग्रंथ लिहिला. आता काय होतं याच्यामध्ये, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला. अरे पहिल्या त्याला ज्ञानेश्वरी, आता इथं काय झाले वाक्यामध्ये प्रश्नामध्ये ज्ञानेश्वरी या शब्दाने एक क्रिया अवतरण चिन्ह केले, आणि म्हणून ज्ञानेश्वरी एक क्रिया अवतरण चिन्ह केलेले असल्यामुळे आणि तो पहिलाच पर्याय दिलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना वाटतं हा काहीतरी विशेष वेगळा शब्द आहे म्हणून त्याला एक जाणीवपूर्वक केलंय, त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीच ठरण्याचा पर्याय असू शकतो. परंतु मागे मी तेच सांगितलं की तुम्ही कोण हा प्रश्न विचारा, हा ग्रंथ कोणी लिहिला, ज्ञानेश्वरीने नाही लिहिला, ज्ञानेश संत ज्ञानेश्वरांनी लिहिला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. आणि म्हणून कोणी लिहिला तर संत ज्ञानेश्वर. आणि म्हणून पर्याय क्रमांक हा 3 आहे या ठिकाणी, याचा अचूक पर्याय उद्देश जरूर ओळखा म्हटलं. आणि विधेय काय तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. काय हा प्रश्न, ज्ञानेश्वरांनी काय काय केले, ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिला, ग्रंथ नाही लिहिला तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, हे विधेय. आणि म्हणून कुणी आणि काय हे दोन प्रश्न फार महत्वाचे, त्या वाक्याला दोन प्रश्न विचारायचे, उद्देश ओळखायचा असेल तर त्या वाक्याला कुणी हा प्रश्न विचारा, आणि विधेय ओळखायचा असेल तर त्या उद्देश जे आहे त्याला काय केले त्याने असा प्रश्न विचारा, किंवा काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे येतं त्याला विधेय असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी उद्देश आपल्या लगेच लक्षात येतं. आणखी एक असा प्रश्न आहे, नलिनीने सुंदर गणपतीची मूर्ती बनवली, पर्याय एक सुंदर,
अरे दूर है मरी रूनी परेती है सुंदर गणपति अरे जा रहे मूर्ति बन गई आता या ठिकाणी नलिनी दिसतंय आणि सुंदर दिसतंय गणपतीची दिसतंय सुंदर गणपतीची दिसतंय आणि मग आता आपल्याला उद्देश ओळख म्हटल्यानंतर इथं तर दोन तीन नाम दिसते म्हणल्यानंतर आपला झाला गोंधळ आणि मग तर पहिला पर्याय दिलाय सुंदर दुसरा नलिनी तिसरा दिलाय सुंदर गणपतीची मग अनेक मुलांना असं वाटणार की सुंदर गणपतीची हेच असणार हेच असणार तसं नाही मूर्ती बनवली कोणी मूर्ती बनवली कोणाची बनवली हे नाही विचार कोणी बनवली हे विचार आणि म्हणून कोणी मूर्ती बनवली तर नलिनीने बनवली गणपतीने नाही बनवली नलिनीने बनवली आणि म्हणून या ठिकाणी उद्देश लगेच सम लक्षात येत आहे आणि म्हणून नलिनीने हा पर्याय कोणता आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे आणि तो हे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने जर आपण गेलो आता आणखी याच्यात भारत माझा देश आहे आपण प्रतिज्ञा रोजच म्हणतो भारत माझा देश आहे याच्यात उद्देश ओळखा मग कोण देश आहे तर भारत त्यामुळे याच्यात सुद्धा अडचण नाही त्यानंतर आणखी एक थोडस वाक्य त्या ठिकाणी मृदुंगाच्या तालावर झाडावरील पक्ष्यांनी आभाळात जणू फेर धरला होता वाक्य फार मोठे बघ मृदुंगाच्या झाडावर झाडावरील पक्ष्यांनी आभाळात जणू फेर धरला होता याच्यात आपल्याला उद्देश ओळखायचा आहे आता याचे पर्याय पाहिजे की समजा मृदुंगाच्या तालावर दुसऱ्या झाडावरील पक्ष्यांनी तिसरा फेर धरला होता आणि चार पक्ष्यांनी देखील असा पर्याय दिलेला आहे चार आता पक्ष्यांनी देखील याचा काय वाक्यात पुढे देखील हा शब्द नाही परंतु मुद्दाम दिलाय जाणीवपूर्वक फसवण्यासाठी पक्ष्यांनी देखील आणि म्हणून आता या ठिकाणी बरेचसे मृदुंगाच्या तालावर कारण वाक्याची सुरुवात मृदुंगाच्या तालाने आहे अनेक मुलांचा इथे गोंधळ आणखी एक गोंधळ आहे उद्देश विधेय म्हणून अनेकांना असं वाटतं की वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने झाली तीच विधेय येईल तर तसं नाही त्यासाठी वाक्य नीट समजून घेणं आवश्यक आहे वाक्याला प्रश्न विचारणं आवश्यक आहे आता हे आबाळा जाऊन फेर धरला पण कोणी धरला मृदुंगाने थोडाच धरला मृदुंगाने धरला आकाशात फेर आकाशात फेर धरलाय झाडावरील पक्ष्याने बरोबर का पक्ष्याने नाही झाडावरील पक्ष्याने आणि मग सुरुवातीचं वाक्य सुरुवात तर मात झाली मृदुंगाच्या तालाने आणि मग बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की उद्देश हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतं वाक्याच्या सुरुवातीलाच येतं असं नाही उद्देश हे मध्ये येऊ शकतो आणि म्हणून परंतु आपण वाक्य लिहिताना करता बहुतांशी वेळा सुरुवातीला असतो म्हणून आपला तो गोंधळ होतो परंतु आता आणखी एक मी असंच वाक्य देतो जलधारा अंगावर पडतात मयुराने पिसारा फुलवला आता वाक्याची सुरुवात जलधाराने झाली म्हणून पाण्याच्या असं वाटणार की पर्याय एक जलधारा पर्याय एक तेच उद्देश आहे तर तसं नाही वाक्याची सुरुवात होणारा
जो काही शब्द आहे तो उद्देश असतोच असं नाही, उद्देश हे वाक्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून मी मागापासून तेच सांगतोय की उद्देश ओळखताना नेहमी वाक्याला कोण हा प्रश्न विचारा, तुम्हाला लगेच उत्तराच्या तुम्ही जवळ जात आहे. पण तुम्ही जर कोण हा प्रश्न विचारला नाही तर तुमचं उत्तर चुकणार आहे. आणि म्हणून आता वाक्य होतं की मृदुंगाच्या तालावरील तालावर झाडावरील पक्ष्यांनी आबाळात जाऊन फेर धरला होता. आता पर्याय एकच केला, पहिलाच पर्याय दिला त्यांनी मृदुंगाच्या तालावर. आणि अनेक मुलं तोच पर्याय रंग होणार आहे, कारण आपल्याला फक्त एक गोष्ट फिरवच दिली की वाक्याची सुरुवात ज्या शब्दांनी झाली तेच आपलं उद्देश आहे. तर तसं नाही, कोण हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते आपले उद्देश. आणि मग फेर धरला होता तर कोणी फेर धरला होता, लगेच तुम्ही त्या उत्तराजवळ जाता, झाडावरील पक्ष्याने. पर्याय दोन हे त्याचं उत्तर आहे, पर्याय एक हे त्याचं उत्तर नाही. अशा पद्धतीने उद्देश ओळखताना नेहमी त्या वाक्याला कोण हा शब्द विचारा, कुणी कोण, तुम्हाला लगेच तुम्ही उद्देशापर्यंत पोहोचता. आता नंतर असा प्रश्न असतो की खाली दिलेल्या वाक्यातील विधेय ओळख. आता विधेय मगच सांगितलं की राहिलेले जे उद्देश जाता राहिलेले विधेय, परंतु विधेय ओळखण्यासाठी सुद्धा काय हा प्रश्न उद्देशाला विचारा. आता पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते असं वाक्य आहे. याच्यात विधेय ओळखतात, विधेय ओळखायला सांगतात. मग पर्याय एक आहे पंतप्रधान, पर्याय दोन आहे, दोन आहे पंडित नेहरू, अरे तीन आहे भारताचे, बरे चार आहे भारताचे पंतप्रधान होते. म्हणून आता आपल्याला काय सवय लागली उद्देशाची, उद्देश आता तिथं पंडित देऊ अगोदर उद्देश ठरवू. आणि मग कोण कोण पंतप्रधान, पंडित नेहरू. आता पंडित नेहरूंना काय असा प्रश्न विचारला का उद्देश मिळत, पंडित नेहरू काय होते, भारताचे पंतप्रधान होते. आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आणखी आईने पोळ्या केल्या, आता विधेय ओळखायचंय, मग आपल्याला उद्देशाला विचारावं लागेल. उद्देश आई, आईने काय केलं पोळ्या केल्या, आणि म्हणून पोळ्या केल्या त्याच्यात विधेय. त्यानंतर साने गुरुजी मुलांना गोष्ट सांगत. आता साने गुरुजी बऱ्याच जणांना नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, ह्या क्षेत्रातलं शिक्षण क्षेत्रातलं आदरणीय व्यक्तिमत्व आणि सर्व शिक्षकांचं आदर्श असं हे जे व्यक्तिमत्व आहे साने गुरुजी, पास्टर साने, पांडुरंग सदाशिव साने त्यांचं पूर्ण नाव. आणि श्यामच्या हे जे पुस्तकाचं वाचन आपण जे सध्या जिल्हा परिषदेमार्फत केलं जातं प्रत्येक शाळेमध्ये दररोज एका गोष्टीचं वाचन, ते श्यामच्याही पुस्तक कुणी लिहिलंय तर ते साने गुरुजी यांनी लिहिले. आणि म्हणून साने गुरुजी हे प्रत्येक मुलाला माहिती आहे, आणि म्हणून साने गुरुजी रोज रात्री मुलांना गोष्ट सांगायचे. तर त्या याच्यातलं उद्देश आहे, तुम्हाला माहिती आहे की कोण गोष्ट सांगत होते, साने गुरुजी, हे झालं उद्देश. साने गुरुजी काय करत होते, मुलांना गोष्ट सांगत होते. म्हणून विधेय काय, तर मुलांना गोष्ट सांगत होते हे विधेय. त्यानंतर चंद्रशेखर आझाद हे वीर पुरुष होते. आता स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्यांनी क्रांतिकारक होऊन गेले त्यामध्ये ज्यांचे नाव प्रकर आपल्या समोर सर्वात अगोदर येतात त्यामध्ये क्रांतिकारकांमध्ये ते चंद्रशेखर, भगतसिंग, राजगुरु,
चंद्रशेखर म्हणजे चंद्रशेखर आझाद हे वीर पुरुष होते. मग याच्यामध्ये उद्देश काय तर चंद्रशेखर आझाद, आणि चंद्रशेखर आझाद काय होते तर वीर पुरुष होते, हे विधेय आहे. आता त्यानंतर हे मुंबई ही महाराष्ट्रातील राजधानी आहे. माझा पर्याय एक पाहिला ते मुंबई, पर्याय दोन आहे महाराष्ट्राची. अरे तीन ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अरे चार राजधानी आहे. म्हणून विचारले काय तो उद्देश या ते विधेय ओळख दिलेल्या वाक्यातील विधेय ओळख असा प्रश्न. पहिला पर्याय दिले मुंबई, घाई घाई मुलं पाहिलं, पहिलाच पर्याय रंगवणार काय घेणार नाही, काय विचारलं याच्याशी काही काय ना काय घेत नाही. इथं मुंबई पाहिलं नाही, इथं पर्याय मुंबई रंगवा बोल. आणि तसं न करता प्रश्न काय विचारला की सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न विचारा कोण, नक्कीच उत्तर येतं मुंबई. मुंबईला विचारा काय, मुंबईला काय विचारल्यानंतर लगेच ही महाराष्ट्राची राजधानी आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन ही महाराष्ट्राची राजधानी आहे, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि म्हणून विधेय ओळखणं उद्देशावर अवलंबून आहे. हा घटक उपघटक त्या मानाने फार सोपा आहे, परंतु याच्यामध्ये आर्थिक आहे करता कामा नाही. त्यानंतर असाही प्रश्न विचारला जातो, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. समजा प्रश्न वाक्य ही साप मिठीच्या गोष्ट उद्देश दिले, कुठं टिंब 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 म्हटले. आता अरे की कंटाळवा आहे, फुलांना खूप आवडतात. तिने बोधपर संस्कार असलेल्या आता ही सातची ज्या गोष्टी आहेत आपण जर पाहिलं तर पहिल्या जो पर्याय कंटाळा नाही, तर त्या गोष्टी काय कंटाळाने नाहीत. मुलांना कंटाळा येतो का तेव्हा असताना? नाही. मग पर्याय तर काय लागू होत नाही. दुसरा पर्याय मुलांना खूप आवडतात. तिसरा पर्याय सुद्धा बोधपर आहे. त्या गोष्टी बोधपर आहे म्हणजे त्याच्यातून काहीतरी आपल्याला बोध घ्यायचा आहे, बोध मिळतो म्हणजे काहीतरी शिकायला मिळतंय. अशा त्या गोष्टी आहेत. संस्काराच्या सुद्धा आहेत, त्याच्यातून काही संस्कारक्षम गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, ते ज्ञान त्याच्यातून आपल्याला मिळतं. परंतु आता मग काय पर्याय तीन आणि पर्याय चार आणि पर्याय दोन आपल्याला तर सगळं तर काय नव्हतं येणार ना. पहिली गोष्ट अशी की वाक्य पूर्ण कोणत्या आणि वाक्य विधेय ओळखावा किंवा वाक्य पूर्ण करा हा शब्द येईल. विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. आणि मग वाक्य कशाला म्हणतात?
शब्दांचे अर्थ पूर्ण मांडणीला वाक्य म्हणतात. आणि मग अर्थ पूर्ण मांडणी पूर्ण कोणत्या पर्यायाने होते? पर्याय तीनने होते का? पर्याय चारने होते का? नाही. तर पर्याय दोनने त्या शब्दांची मांडणी अर्थ पूर्ण होते. आणि म्हणून दिशाकृतीच्या गोष्टी मुलांना खूप आवडतात हा त्याचा पर्याय. वाक्य सुद्धा पूर्ण होत ते. आणि म्हणून अशा पद्धतीने प्रश्न यामध्ये विचारले जातात. आणखी दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये आपण पाहू. आता दुसरा प्रश्न, रायगडचा किल्ला अजरामर, अरे दोन आहे पुण्यात आहे, अरे तीन आहे अभेद्य आहे, अरे चार आहे पाण्यात बांधलेला आहे, आता बघा रायगडचा किल्ला सगळ्यांना माहिती आहे. चौथीतून तुम्ही आता पाचवीत गेला, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांनाच होता, त्याच्यामुळे रायगड किल्ला तुम्हाला माहित नाही असा काही विषय नाही. पण रायगडचा किल्ला पुढे तर काय दिले काही दिले नाही आपल्याला, ते विदेह ओळखायचं आहे. आजरामर, आजरामर ठीक आहे, आजरामर आहे म्हणजे तो या सूर्य तारे चंद्र जोपर्यंत आहे पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत रायगडचं नाव पुसू शकत नाही रायगड किल्ल्याचं. असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्याचा अर्थ आहे तो आजरामर. कितीतरी पिढ्या येतील आणि जातील परंतु रायगड किल्ल्याचं नाव मात्र पुसलं जाणार नाही. आणि म्हणून तो आजरामर आहे बरोबर आहे, पण इथं वाक्य नाही पूर्ण, नुसतं आजरामर शब्द दिला तुम्हाला फसवण्यासाठी. अर्थ पूर्ण मांडणी होतच नाही वाक्य शब्दांची वाक्य पूर्ण होण्यासाठी. आजरामर आहे जर दिला असत तर तो पर्याय झाला असता, परंतु त्यांनी मुद्दाम दिले फक्त आजरामर. तुम्ही काय गायले की ते पर्याय रंगून मोकळे झाला, तुम्ही शेवटपर्यंत जाणार असता. नंतर पुण्यात आहे, आता पुण्यात आहे का रायगड किल्ला? नाही, पर्याय दोन लागूच होतो. पर्याय तीन अभेद्य आहे. अभेद्य आहे म्हणजे काय? अभेद्य भेदू शकत नाही त्याला, म्हणजे शत्रू त्यामध्ये कोणत्या कुठूनच आतमध्ये जाऊ शकत, तो जिंकलाच जाऊ शकत नाही, किंवा शत्रू त्याच्यामध्ये आत कोणत्या कोणत्याच मार्गाने आत घुसू शकत, तटबंदी पार करू शकत नाही अशी सुरक्षा व्यवस्था त्या किल्ल्यावरती होती. आजही म्हणजे तो किल्ला आपण जर तुम्ही पाहिला असेल, पाहिला नसेल तर अवश्य आता तो अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला त्याची रचना पाहून लक्षात येईल का या किल्ल्यावर शत्रू येऊ शकत नाही, आत घुसू शकत नाही. आणि म्हणून त्याला म्हणतात अभेद्य. आणि म्हणून अभेद्य आहे म्हणजे त्यामध्ये शत्रू प्रवेश करू शकत नाही. आणि चौथा पर्याय पाण्यात बांधलेला, तर तो पाण्यात बांधलेलाच नाही, तो दुर्ग नाही, जलदुर्ग नाहीये, आलं लक्षात, तो गिरिदुर्ग आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकच पर्याय या ठिकाणी योग्य येतो, म्हणजे अभेद्य आहे. हजरामर आहे आहे शब्द असतात तर तो पर्याय योग्य झाला असता, परंतु त्याने जाणीवपूर्वक फक्त हजरामर शब्द म्हणून ते वाक्य पूर्ण होत नाही, म्हणून पर्याय एक नाही, पर्याय तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आणखी एक वाक्य आपण असंच पाहू. अपर्णाने, पर्याय एक चित्रकला सुंदर आहे, अरे दोन चटकन वाढत गेली, अरे तीन पुरणपोळ्या
करेल. बरेचशा खऱ्या आवाजात पोवाडा म्हटला. आता या ठिकाणी जर पाहिले तर नुसतं आपर्ण नाही म्हटलं, तिथं जर आपर्णाची असत तर चित्रकला सुंदर आहे जे जुळ असत. तिथं नुसतं आपर्ण असत, चटकन वर्गात गेली तो पर्याय जुळला असता. आपर्णाने पुरणपोळ्या केल्या केल्या असं जर असत तर हाही पर्याय जुळला असता. परंतु इथं अपर्णाने वाक्य म्हणजे अर्थ शब्दांचे अर्थ पूर्ण मांडली आणि म्हणून अपर्णाने खड्या आवाजात पोवाडा म्हटला हे जुळतंय आणि म्हणून याच पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. दुसरं कोणतंही उत्तर या नेमुळे यांच्यात सगळा बदल होतोय आणि म्हणून मुलांनी प्रश्न नेहमी बारकाईने त्यानुसार तुम्ही अपर्णा काय काय जर वाचलं तर चटकन वर्गात गेली पर्याय दुसराच तुम्ही निवड मोकळा. परंतु या ठिकाणी अपर्णाने दिलेले आणि म्हणून ज्या वेळेस आपण या परीक्षेला आपण सामोरे जात असतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की परीक्षा म्हणायला सोपी आहे, मुलांना फसवणारे प्रश्न यामध्ये असतात. तुमच्या वयाचा विचार करून जे प्रश्न असतात तुम्हाला गोंधळात टाकणारे प्रश्न, त्यासाठी आपलं उत्तर हे ठाम असलं पाहिजे. काही मुलांना अशी सवय असते की आपलं उत्तर बरोबर असतं परंतु जेव्हा ते दुसऱ्याच्या याच्यात डोकवायला जातो आणि त्याने दुसराच पर्याय रंगवलेला असेल तर हा याला याचं उत्तर येत असलो सुद्धा दुसऱ्याचं बोल दुसराच रंगवतो. या ठिकाणी असं चालत नाही. उत्तरे आपण ठाम उत्तराशी आपण ठाम असलं पाहिजे. शिक्षक असू द्या, घरातील मंडळी असू द्या, कोणी विचारलं तरी आपल्याला त्या उत्तराचं समर्थन करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. दुसरा कोणीतरी काहीतरी सांगतो म्हणून त्यावर अवलंबून राहून आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा तो हुशार आहे आणि त्याने ते रंगवले म्हणून आपण रंगवायचं असं चालत करायचं नाही. आपलं उत्तर हे आपल्या मनाशी पक्क असलं पाहिजे. त्यासाठी चारही पर्याय बारकाईने वाचले पाहिजे, प्रश्न सुद्धा बारकाईने वाचला पाहिजे. आपण सर्वांनी या जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती अहमदनगर यांनी आज मिशन आरंभ अंतर्गत मुलांसमोर बोलले मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भाषा विषयांतर्गत कार्यात्मक व्याकरण आणि वाक्याचे भाग यावरती सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर देखील अतिशय सुंदर मार्गदर्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी आदरणीय झावरे सरांचे तसंच तंत्रज्ञही म्हणून प्रवीण शेरकर सर यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.